छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या जिजाऊ सृष्टीची उभारणी नांदेड शहरातील हनुमानगड परिसरात करण्यात आली आहे. या जिजाऊ सृष्टीच्या भव्य वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. ही जिजाऊ सृष्टी नवीन पिढीला प्रेरणा देणारी वास्तू ठरेल अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर उपस्थित होते. या ठिकाणी शिवसृष्टी आपण उभी केली आहे त्याबद्दल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांचं अभिनंदन करतो. मी त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी अशी शिवसृष्टी उभी राहिली आहे. चांगली संकल्पना आहे. शिवाजी महाराजांचा जन्मापासून तर इतिहास आपण पाहतो, पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गुरु आपल्या जिजाऊ आणि आई तर होत्याच, परंतु त्यांचा इतिहास या ठिकाणी आपण पाहतोय. अशा प्रकारची संकल्पना तुम्ही इतर ठिकाणी देखील आपण राबवा. सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील, कारण शेवटी आज आपलं सरकार जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतं. आपल्या सरकारने माय भगिनींना सन्मान दिला, त्यांना आत्मनिर्भर आपण करतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण जोरात केली, ती सुपरहिट झाली. आणि आपण वडिलांच्या अगोदर आईचं नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला, आणि म्हणून ही सगळी प्रेरणा जिजाऊ मासाहेबांची आहे. आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी शिवसृष्टीच्या माध्यमातून आपण केलेलं आहे, त्याबद्दल अविनाश कदम यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी या ठिकाणी उद्यानात उर्वरित कामासाठी 5 कोटी रुपये या ठिकाणी मागणी केलेली आहे. मी या ठिकाणी 5 कोटी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो. आणि मला वाटतं हे आपण त्यांनी मागितले जिल्हा नियोजनमधून, नगरपालिका आहे ते मी तुम्हाला नगर विकासमधून ताबडतोब ऑर्डर काढून देतो. हे मी जे आज संध्याकाळी आम्ही पोचायच्या तुमच्या हातात ऑर्डर भेटेल. सन्माननीय अतिथींचे स्वागत करत आहेत अति ऊर्जा, ज्यांनी 21 वर्षापासून सातत्याने पाठबळ दिलं असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य धन्यवाद.